सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थदायिके शरण्ये कम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलतु विनायकं रुमायां शुभपुण्यतिथौ सर्वमनायकतुलि मम आत्मनः सकल धर्म शास्त्र पुराण उक्त फल गोप्रेमिभिः जनैः याजमानेन पुरस्कृतः अहम् काश्यप सहित गोमाता अखंड कृपा प्रसादात् समस्त हिंदुजनानां गोप्रेमिभिः जनानां च एकता धार्मिकता हिंदुराष्ट्र निर्माण सामर्थ्य पूर्वकं गोमाता अखंड कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं गोपूजनं करिष्ये। निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणादिविहितं गगनं कर्म करिष्ये। हाथ जोड़ गणपति का स्मरण कराए तो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतिं मा चिंतयामि नमः।
मंत्र पुष्पांग गवाम गेश तन्ने भवन अनुदोषो यस्मा तस्मा जीवने ज्ञाति हर हो गए पर तदह गवे नमः मंत्र पुष्पांग समर पढ़ावी यज्ञ साधन भूता या विश्व त्याग गुणाशी विश्व रूप धरो देव प्रियताम अनया गवा गवे नमः प्रार्थना समर पढ़ावी तो महामत्सरज्ञे न मम तेन श्री गोपाल कृष्ण प्रियता कृष्णाला गंधफुल घालून घ्यायचं आणि आरती करायची हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ने नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पम् समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि द्रव्यं समर्पयामि पूर्णाहुतिं जुहुयात् जय जय गो माता जो
कोई तुमको ध्याता, जो कोई तुमको ध्याता त्रिभुवन सुख पाता। मैया जय जय गौ माता, सुख संगी सेवा जो करे गौ की सेवा, फल में विपत्ति टले। मैया जय जय गौ माता, आयु ओज विकासिनी जन जन की माई, मैया जन जन की माई, शत्रु मित्र सुत जाने, शत्रु मित्र सुत जाने सबकी सुखदाई। मैया जय जय गौ माता, सुर सौभाग्य विधायिनी अमृत दुध दियो, मैया अमृत दुध दियो, अखिल विश्व नर नारी, अखिल विश्व नर नारी शिव अभिषेक कियो। मैया जय जय गौ माता, ममता मई मन भाविनी तुम ही जग माता, मैया तुम ही जग माता, जग की पालन हारी, जग की पालन हारी काम धेनु माता। मैया जय जय गौ माता, संकट रोग विनाशिनी सुर महिमा गाई, मैया सुर महिमा गाई, गोशाला की सेवा, गोशाला की सेवा संतन मन भाई। मैया जय जय गौ माता, गौ मा की हरि अवतार लियो, मैया हरि अवतार लियो, गौपालक गौपाला, गौपालक गौपाला शुभ संदेश दियो। मैया जय जय गौ माता, एक गाय किंवा एखादी गाय माता याच्या अंगामध्ये 33 कोटी देवता असतात,
ही देवता संपूर्ण जगामध्ये असते आणि 33 कोटी देवता अखंड या दोडामार वासियांच्या सान्निध्यात आलेली आहे. मला असं वाटतं की हा कार्यक्रम काही महिन्याभरापूर्वी आम्ही नियोजित केला होता, परंतु काय मला माहिती नाही की आज माझा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो वेळ आणि टायमिंग हा त्याच वेळी कसं काय नियोजन झालं मला माहिती नाही. ते कदाचित आमच्या या सन्माननीय निलेशजी साहेबांच्या डोक्यात काय आलं, चेतनजींच्या डोक्यात काय आलं, परमेश्वराने त्यांच्याकडनं वधून घेतलं आणि आज माझ्याच वाढदिवसाच्या निमित्ताने व संवर्धन हा कार्यक्रम आम्ही स्वामीजींना आणून आज या ठिकाणी केला. तर सांगायला काय हरकत नाही, परंतु मला सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम करत असताना मी पूजा करत असताना माझं स्वतःचा एक शिवसिरत होतो. याचं कारण असं आहे की गोमातेचा आशीर्वाद ज्यावेळी गोमातेचा कार्यक्रम सुरू झाला, स्वामींचं मंत्र चालू झालं, त्यावेळी सर्व गोमाता एकाच टाईमला अंबरला वळून सांगत होते की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पुढे चला. मला एवढंच सांगावं वाटतं की आज दोडामार वासियांनी सर्व मंडळींनी आज वेळात वेळ काढून एक गोमातेच्या कार्यक्रमासाठी वळून प्रचंड गर्दी आणि या गर्दीला खरोखर माझा सलाम. या गोमातेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी हृदयापासून सलाम करतो, सन्मान देतो, धन्यवाद मानतो, कारण असा प्रकारचा कार्यक्रम मला असं वाटतं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला झाला आणि तो दोडामार वासियांना त्याचा अधिकार मिळाला. मला एवढंच म्हणायचं आहे की हा सन्माननीय कार्यक्रम पूर्वी नियोजित होता, सन्माननीय पालकमंत्री साहेब यायचे होते या कार्यक्रमाला. रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या काही संकल्पनेतून सुद्धा आम्ही या गोमातेच्या कार्यक्रमाची थोडीशी प्लॅनिंग केली होती, त्यानुसार आमचा हा कार्यक्रम सुरळीत झालेला आहे. तरी मला म्हणायचं आहे की गोमातेचा कार्यक्रम आज झाला आणि उद्या संपला असं नाही आहे. सन्माननीय आमचे विश्व हिंदू परिषदेचे निलेश सर, त्यांचे वडील, त्यांची फॅमिली, संपूर्ण आमचे सर्व साहेब, हे सर्व मंडळी, तरुण वर्ग, दोडा मार्गातील सर्व तरुण वर्ग, हे सर्व या ठिकाणी मला असं वाटतं ही संस्था एक कमिटी आम्ही केलेली आहे. या कमिटीमध्ये आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे, या कमिटीमध्ये शिस्तबद्ध नियोजन केलेलं आहे. उद्या इलेक्शन आहे आणि आम्ही आज उद्घाटन केलं असं नाही आहे. हा एक प्रामाणिकपणाने केलेला कार्य परमेश्वराने आमच्या मनातनं घडवून आणलेलं कार्य आहे. या कार्याला केवळ अतुरता येणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो, कारण आजचा माझा वाढदिवस सेलिब्रेशन करायचं नाही असं आम्ही सर्व आमची फॅमिली, आमची भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी ठरवल्याप्रमाणे आज आम्ही वाढदिवसामध्ये कुठे कुठे किंवा केक कापला नाही. याचं कारण असं आहे की सन्माननीय स्वर्गीय आमचे रतन टाटाजी, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, माझ्यासारखा एक युवक घडण्यामागे रतन टाटाजी उद्योगपती होते. त्यांनी आयुष्यात 100 रुपये कमवले तर 60 रुपये ते स्वतःच्या कंपनीला आणि 40 रुपये ते संपूर्ण जगासाठी वापरत होते. हा मूलमंत्र घेऊन विशाल परब सारखे एक कार्यकर्ता, एक छोटासा व्यक्ती आपल्या आयुष्यात 100 रुपये कमवले तर 40 रुपये समाजासाठी खर्च करतो, हे याच्यातून आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. मला एवढंच सांगा असं वाटतंय आज आमची सर्व आमचे विशेष आहे सन्माननीय निरोडेकर सर आहे, चेतनबाई आहे, आमचे निलेश साहेब आमचे आहेत, त्यांचे वडील आहेत, या ठिकाणचे नगरसेवक आहे. सर्वांना मी आभार मानतो, कारण कार्यक्रम तिथे सुद्धा आम्हाला 2 शब्द बोलायचे आहे पण मी विशेष करून एक बोलता राहून गेलं. पण हा खरा मुद्दा असा आहे की माझ्या घरी 4 गायी आहे, अनेक वर्ष आहेत आणि त्याच्या या 4 गायी मला वाटतं जर 6 महिन्यांनी 1 वर्षाने काय म्हणतात मराठी म्हणतात गाय इयाली, तर ही गाय इयाल्यानंतर तिचं जे संगोपन आहे ही माझी मिसेस करते. आणि आज माझ्या घरी आपण सर्व येऊन भेट द्या, स्वामी समर्थांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी 4 वासरं आहेत, 4 गायी आहे आणि हे संपूर्ण माझ्या सासरेबरोबर पण आले आहेत. आमच्या सासूबाईंकडनं माझ्या मिसेसच्या अंगात आणि तिच्याकडनं हे माझी छोटी मुलंसुद्धा त्या वासरांमध्ये गुंतलेली असतात. कोणाला तरी असं वाटतं की ही बाबा खूप मोठी माणसं आहे, आम्ही मोठी मोठी काही नाही, आम्हाला साहेब सांगतील, आम्ही सर्वसामान्य घरातनं आलेली माणसं आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही आजपर्यंत तगाय मी तुम्हाला सांगतो शेती पण केलेली आहे, काजूपासून आम्ही भात पण आम्ही घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा एक शेतकरी आहोत. गायींचं संगोपन आज मला माझ्या आयुष्यातलं एकच आवडतं पदार्थ असतो तो खरवस, आणि तो खरवसासाठी माझ्या मिसेसने त्या गायी आणल्या आणि त्याच्यामुळे आज संपूर्ण आम्हाला सुद्धा की मी माझ्या आयुष्यात माझ्या वाडोसच्या घरी असताना केव्हाही गायींचं संगोपन केलं नाही, परंतु जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर माझ्या मिसेसच्या पण डोक्यात आलं की बाबा हे आपण जसं तळवड्याला म्हणजे सासरवाडीला जे आहे तेच तिने माझ्या सावंतवाडीच्या घरी आणलं, खरोखर त्यांच्यासाठी एक जोरदार आपण टाळा वाजवणं नक्की होतं. आज या ठिकाणी हा कार्यक्रम सुंदर होत चाललेला आहे, एक थोडासा पाऊस कमी झाला तर आपण त्या ठिकाणी स्टेजकडे जाऊया सर्वांनी आणि 2 मिनिटं सर्व लोकांना शुभेच्छा देऊया.
मी स्वामीजींना आभार व्यक्त करतो. काहीतरी बोलताना चूक झाली असेल तर माफ करा. आणि माझं वय खूप कमी आहे, कमी वयामध्ये मी खूप मोठी गरज जगतो. कुठेतरी एखादा व्यक्ती म्हणताना चुकतो, परंतु माझ्या परीने मला जे जेवढं जमत आहे तेवढं मी प्रयत्न करतो. काही दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री साहेबांचा वाढदिवस सावंतवाडी येथे सेलिब्रेशन आम्ही केला होता. आणि त्यावेळी आम्ही 6 ॲम्ब्युलन्सचा मंत्र दिला होता. आणि 6 ॲम्ब्युलन्सपैकी 4 ॲम्ब्युलन्स आम्ही तिथे ओपनिंग केल्या. आणि आज त्याचं आम्ही संपूर्ण माडकोड म्हणा, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग सगळीकडे ते आम्ही वितरित केल्या. या ॲम्ब्युलन्स कोणासाठी आहेत? मित्रांनो, या ॲम्ब्युलन्स तुमच्यासाठी आहेत. आज या ठिकाणी एखादा पेशंट जर बरा नसला तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची गरज असते. आणि ही संपूर्ण व्यवस्था खरं जर कोणी डोक्यात घातलं तर सन्माननीय पालकमंत्री साहेब आणि आमचे अजितजी निरवडेकर सरांनी हा संकल्प सोडला ॲम्ब्युलन्सचा. आणि आज दोडामार्गमध्ये आपण ॲम्ब्युलन्ससुद्धा आणलेली आहे, ती पण वितरित करत आहोत. मला असं वाटतं आता आचारसंहिता आजपासून जाहीर झाली आहे, त्यामुळे आज आम्ही काही गोष्टी बोलण्यामध्ये बंधनं हळूहळू येतील. परंतु मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. ही गोमाता आम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल असं मला वाटतंय. गोमातेच्या मनात जे असेल ते होईल. गोमातेने जे आम्हाला दिलेलं आम्ही मान्य करू. एवढं सांगतो, भाषण आवडतं घेतो, तिथे पण दोन शब्द बोलायचं आहे. आपण सर्वांनी तेच एक शांतपणे 10 मिनिटं थांबून पाऊस कमी होतो वाट पाहू. एवढं सांगतो, भाषणाला आवड घालतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.